पीक संरक्षण या विषयामध्ये आपण मुख्य पिकावरील महत्त्वाच्या केळी व रोग हे प्रकरण पाहत होतो. त्याच्यामध्ये फळझाडं वर्गीय जे पीक आहे तर त्याच्यामध्ये आज आपण पपई तसंच बोर आणि संत्रा या तीन पिकावरील मुख्य केळी व रोग यांचा अभ्यास आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पपई या पिकावरती आढळणाऱ्या महत्त्वाच्या ज्या किडे त्याच्यामध्ये कोळी मावा व पांढरी माशी या तीन महत्त्वाच्या किड्यांचा प्रादुर्भाव की ज्याच्यामुळं आर्थिक नुकसान या पपईमध्ये आढळून येतं. तर त्याच्यामधली कोळी कीड जी आहे ही पानाच्या खालच्या बाजूतून रस शोषण करण्याचं काम करते. त्याच्यामुळं पानावरती पिवळसर ठिपके पडून ती पानं कालांतरानं आपल्याला वाळलेली दिसून येतात. तर अशा ह्या कोळी किडीच्या नियंत्रणासाठी डायकोपॉल साधारण 1000 मिली 5 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी किंवा डायमेथ्रेट हे जे बुरशीनाशक आहे ते 500 मिली 5 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यानंतर ही कोळी कीड नियंत्रणात येऊ शकते. दुसरी महत्त्वाच्या ज्या दोन रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्याच्यामध्ये मावा व पांढरी माशी, तर ह्या दोन्ही किडी पानातून रस शोषण घेतात त्यामुळं पानावरती चट्टे पडतात. तसंच माव्यामुळं मोझ्या या विषाणू रोगाचा प्रसार या पपईमध्ये पानावरती झालेला दिसून येतो. तर मोझॅक डिसीज हा माव्यामुळं पपईमध्ये आढळून येतो. तर अशा ह्या दोन्ही किडीचं नियंत्रण करण्यासाठी मिथिल डिमेटॉन साधारण 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्याला मावा किंवा पांढरी माशी या किडींचं नियंत्रण होऊ शकतं. नंतर रोगामध्ये महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे केवडा रोग किंवा त्यालाच पपया मोझॅक डिसीज असं म्हटलं जातं. तर या रोगाचा जो प्रसार आहे तो मावा किडीमार्फत होतो हे आपण पाहिलं. तर या रोगामुळं पानावरती ठिपके दिसतात, पानाच्या देठाची जी लांबी आहे ती कमी होते, पानाचा आकार वेडावाकडा होतो किंवा झाडाची जी वाढ आहे ती खुंटलेली आपल्याला दिसून येते. तसंच शेंड्यावर त्या पानाचा लहानसा गुच्छ तयार होतो आणि अशा ह्या रोगट झाडावरती फळधारणा होत नाही. आणि अशी समजा झाडावर आलेली फळं असतील आणि त्याच्यावरती मोझॅक रोग जर असेल तर अशी फळं ही गळून पडलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा ह्या केवडा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जी रोगट झाड आहे ती जर आढळून आली तर ती मुळासकट उपटून त्याचा जाळून टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दर 15 दिवसांनी साधारण 200 मिली डायमेथ्रेट किंवा मेटासिस्टॉक ही जी कीटकनाशक आहे ही 100 लिटर पाण्यातून मिसळून हे कीटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणं आवश्यक आहे. नंतर तिसरा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे बुंधा सडणे. तर पिथियम नावाच्या बुरशीमुळे पपईचा बुंधा हा सडतो. तर पिथियम एपिनी डर्मॅटम या बुरशीमुळे तर ही बुरशी जी आहे ही जमिनीतून पसरणाऱ्या रोगजंतूमुळं ह्या बुंधा सड हा पपईमध्ये आढळून येतो. तर या रोगामध्ये पपईचं जे खूड आहे खूड जे आहे हे जमिनीलगत कुजतं. तसंच पानं जे आहेत ती पिवळी पडून सुटतात किंवा गळून पडतात आणि झाड कालांतराने मेलेलं दिसून येतं. तर हा जो रोग आहे बुंदासर हा रोग ओलसर तसंच पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये आढळून येतो. तर झाडाच्या बुंद्याजवळ पाणी साचू देऊ नये याची एक काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर या रोगाची लक्षणं दिसताच बुंद्याजवळ 0.2% कॉपर ऑक्झिक्लोराईडचं द्रावण साधारण 1 लिटर एका झाडास या प्रमाणात टाकणं आवश्यक आहे. नंतर तिसरा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे करपा रोग. तर या रोगात प्रथम फळावर आणि झाडाच्या खोडावर फिकट पिवळ्या रंगाचा ठिपका दिसून येतो.
नंतर तो भाग मऊ पडतो आणि त्याचा रंग तपकिरी होतो. त्यानंतर मध्यभागी कारण होऊन सभोवताली पिवळ्या रंगाची वलय आपल्याला दिसून येतात. तर असा हा कर्परोग या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्यानं मँकोझेब हे जे बुरशीनाशक आहे साधारण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करणं गरजेचं आहे. तर हिवाळ्यात साधारण दक्षिणेकडून सूर्यकिरणामुळं चटकं बसून या रोगाचा प्रादुर्भाव हा फळावरती वाढलेला दिसून येतो. तर ती जी फळं आहेत ती तपकिरी रंगाच्या कागदानं झाकणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा जो रोग जो आहे तो म्हणजे बोरी रोग. तर हा रोग पावसाळ्यात आणि दमट व आर्द्र हवामानात या बोरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर या रोगाची लक्षणं प्रामुख्यानं पानावर तसंच फळावर दिसून येतात. पानं जी आहेत ती गळून पडतात, तसंच फळं किंवा फुलंसुद्धा गळून पडलेली आपल्याला दिसून येते. तर याच्यासाठी बोरी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी गंधक पाण्यात मिसळणारं जे आहे ते 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पपई या फळझाडांमध्ये आढळणाऱ्या मुख्य केळी तसंच रोग याची एक सर्वसाधारण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं जे पीक जे आहे ते म्हणजे बोर. तर बोर या पिकामध्ये आढळणाऱ्या महत्त्वाचे जे किडे त्याच्यामध्ये फळ पोखरणारी आळी व फळमाशी तसंच साल पोखरणारी आळी किंवा केसळ आळी आणि लाख अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये फळ पोखरणारी आळी किंवा फळमाशी त्याच्या त्यातली जी माशी जी आहे ही बोर फळात छिद्र पाडून अंडी घालते आणि त्या अंड्यातून ती अळी बाहेर आल्यानंतर फळ पोखरण्याचं काम करते व आतील घर खाऊन त्यावर उपजीवा करत असते. तर त्यांची जी विष्ठ आहे ती त्या बोर फळामध्ये आपल्याला आढळून येते. तसंच बऱ्याच वेळा ह्या बोर फळांची गळ ही ह्या फळमाशीमुळं झालेली आपल्याला दिसून येते. तर ह्या फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी गळलेली जी फळं आहेत ती वेचून त्याचा नायनाट करावा किंवा बहार संपल्यानंतर जमिनीची मशागत करावी व जमीन तापून त्या जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या कोशावस्थेत असणाऱ्या ज्या आळ्या आहेत त्या आळ्या उष्णतेमुळं मरतात. नंतर दुसरं महत्त्वाचं नियंत्रण म्हणजे कारबारी साधारण 2 किलो किंवा डेल्टा मेथ्रीन 250 मिली किंवा फेनोरलेट 250 मिली प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून या प्रमाणात बोरं फळे बोराचं जे फळ आहे ते शेंगदाण्याच्या आकाराचे एवढे असताना साधारण म्हणजे फळ धारणेपासून 30 दिवसांनी पहिली फवारणी करावी आणि नंतर दुसरी व तिसरी फवारणी ही 15 दिवसाच्या अंतरानं केल्यास ह्या फळमाशाचं नियंत्रण होऊ शकतं. नंतर दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे साल पोखरणारी आळी. तर ही आळी जी आहे दिवसा झाडाच्या आतील सालीत लपून बसते व रात्री झाडाची साल खाण्याचं काम करते. बऱ्याच वेळा भुंड्याजवळ किंवा फांद्याच्या बेचक्यात भुस्सा पडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यावरून आपल्याला ह्या किडीचं अस्तित्व लक्षात येऊ शकतं. तर या किडीमुळं झाडाची वाढ किंवा फळांची संख्या यावर परिणाम झालेला दिसून येतो. तर अशा ह्या साल पोखरणाऱ्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी बोराची जी बाग आहे ती नेहमी स्वच्छ ठेवावी किंवा कार्बन डायसल्फाईड बोरल सोल्युशन किंवा पेट्रोल किंवा केरोसिन यापैकी एक द्रव्य हे पिचकारीनं किंवा कापसाच्या बोळ्यानं छिद्रात सोडून ती जी छिद्र आहे ती चिखलानं बंद करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण या साल पोखरणाऱ्या आळीचं नियंत्रण करू शकतो. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे केसळ आळी. तर ही जी आळी आहे ती पानं व कोवळी फळं खाण्याचं काम करते, तसंच फांद्यासुद्धा खाऊन उपजीवन करते, त्यामुळे उत्पादनात घट आलेली आपल्याला दिसून येते. तर अशा ह्या केसळ आळीचं
नियंत्रण करण्यासाठी 2 किलो कारबारील किंवा 1000 मिली एंडोसल्फन 500 लिटर पाण्यात मिसळून या कीटकनाशकाची फवारणी या बोर पिकामध्ये करणं आवश्यक आहे. आणि चौथी महत्त्वाची कीड म्हणजे लाक कीड. तर ही जी कीड जी आहे ही फांद्यामधील रस शोषण करण्याचं काम करते, त्यामुळं फांद्या मारतात किंवा फांद्यावरती गाठी तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच ज्या मेलेल्या ज्या फांद्या त्या छाटणीच्या वेळी काढून टाकाव्यात. तसंच डायमेथाइड 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून त्या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर ती कीड नियंत्रणात येऊ शकते. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे रोग. तर बोर पिकामध्ये आढळणारे महत्त्वाचे जे रोग आहेत त्याच्यामध्ये भुरी रोग, तर ओड्रा डीएम इरिसायफोडिस नावाच्या बुरशीमुळं हा भुरी रोग त्या बोर पिकामध्ये आढळतो. तर भुरी रोगाची लक्षणं ही प्रथम शेंगदाणे एवढ्या बोराच्या फळावरती आढळतात. फळावर बुरशीची वाढ लहान सहान ठिपक्याच्या स्वरूपामध्ये आढळून येते. नंतर संपूर्ण जी फळं आहेत ही पांढऱ्या बुरशीनं व्यापून गेलेली आपल्याला दिसून येतात. कालांतरानं त्या बुरशीचं रूपांतर तपकिरी रंगामध्ये होतं. काही वेळेस अशी फळं गळून पडतात किंवा फळाचा आकार बिघडलेला आपल्याला दिसून येतो. तर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच साधारण 300 मेश गंधकाची जी भुकटी आहे ती 150 ते 200 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात दुरळणी करावी. किंवा पाण्यात मिसळणारं जे गंधक आहे 0.2% या प्रमाणात ते फवारावं. त्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने साधारण 3 ते 4 फवारण्या किंवा धुराण्या ह्या गरजेनुसार करणं गरजेचं आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे पानावरील ठिपके. तर बोराच्या पानावर अल्टरनेटा या बुरशीमुळं पानावरती ठिपके पडलेले दिसून येतात. तर हे जे ठिपके आहेत पानाच्या वरील बाजूस तपकिरी रंगाचे ठिपके आणि वेडेवाकडे ठिपके आढळून येतात. त्यामुळं ती पानं पिवळी पडून गळलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा ह्या कर्करोगाचं नियंत्रण करण्यासाठी मँकोझेब 0.2% या तीव्रतेची फवारणी करून गरजेनुसार या बुरशीनाशकाच्या 2 ते 3 फवारण्या कराव्या. नंतर तिसरा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे फळकूस. तर अल्टरनेरिया अल्टरनेटा नावाच्या बुरशीमुळं बोराच्या फळाच्या देठाच्या विरुद्ध बाजूनं कुजण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तसंच कुजलेला जो भाग आहे तो आकसल्यामुळं अणकुचीदार होतो आणि कुजलेल्या फळाचा भाग हा तपकिरी काळा होतो. कालांतरानं हे फळ काळं पडलेलं जे फळ आहे ते गळून पडतं. तर फळकूज हा जो रोग आहे जर उशिरा जर आला तर अर्धे फळ कुजलेलं आणि अर्ध फळ हे निरोगी आपल्याला दिसून येतं. तर असा हा फळकूज रोग जर दिसून आला तर 0.2% तीव्रतेची मँकोझेब या बुरशीनाशकाची फवारणी या फळावरती किंवा बोराच्या झाडावरती करणं आवश्यक आहे. नंतर चौथा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे पानावरील काजे. तर आयशा रिओप्सिस इंडिका या बुरशीमुळं हा काजे रोग होतो. तर झाडाची जी पानं आहे ती वरील बाजूनं पिवळी आणि खालील बाजूनं काजेसारखी काळी दिसतात. तर अशी पानं पक्व होण्याअगोदरच गळून पडलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा या काजे रोगाचं नियंत्रण करण्यासाठी 0.3% तीव्रतेची कॉपर ऑक्झिक्लोराईड या बुरशीनाशकाची फवारणी करावी आणि गरजेनुसार दुसरी फवारणी या बोर पिकांमध्ये करणं गरजेचं आहे. नंतर पाचवा महत्त्वाचा जो रोग जो आहे तो म्हणजे तांबेरा रोग. तर फॅकोस्पोरा जीजीपी व्हल्गॅरिस नावाच्या बुरशीमुळं हा तांबेरा रोग होतो. तर पानाच्या खालील बाजूस लहान लहान तांबूस रंगाचे गर्द तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. बुरशीची वाढ मुख्यतः पानाच्या खालील बाजूस होते, परंतु पानाच्या वरील बाजूस पानाच्या मागील भागाच्या ठिपक्याचं अस्तित्व जाणवतं आणि अशी ही रोगग्रस्त पानं पिवळी पडतात व कालांतरानं ही पानं गळून जातात. तर अशा या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी मँकोझेब 0.3%
तीव्रतेच्या प्रमाणात या बुरशीनाशकाची फवारणी केल्यास या रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. तर अशा ह्या बोर पिकामध्ये आढळणाऱ्या महत्त्वाच्या किडी व रोग आहेत. आणि तिसरं पीक जे आहे ते म्हणजे संत्रा. तर संत्रा या पिकामध्ये आढळणाऱ्या महत्त्वाचे जे किडे त्याच्यामध्ये सिट्रस सायला ही एक महत्त्वाची कीड आहे. तर संत्रा पिकावरील ही प्रमुख कीड आहे आणि ह्या किडीचा आकार लहान असून तिला करड्या रंगाचे पंख असतात. किडीचं आयुष्यमान हे साधारण 6 महिन्याचं असतं. पानं फुलं किंवा कोवळी शेंड तसंच फळं यातील रस शोषण करण्याचं काम ही सिट्रस सायला कीड करते आणि नुकसान करण्याचं काम करते. तर या किडीच्या शरीरातून चिकट गोड किंवा चमकदार द्रव पाजरतो व त्यामुळं कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर या किडीमुळं ग्रीनिंग व्हायरस नावाचा रोग होऊ शकतो किंवा होतो. तर अशा ह्या सिट्रस सायला या किडीचं नियंत्रण करण्यासाठी डायमेथॉइड किंवा मिथिल डिमेटॉन 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. नंतर दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे पाने पोखरणारी आळी. तर या किडीची जी आळी आहे ती पानं आतून पोखरते व अशी पानं चुरमुडून नंतर गळून पडतात. तर अशा ह्या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथॉइड किंवा मिथिल डिमेटॉन 500 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. नंतर तिसरी महत्त्वाची कीड म्हणजे लिंबूवरील फुलपाखरू. तर ही जी कीड आहे त्याची जी आळी आहे ती पानं कोरतडण्याचं काम करते आणि पूर्ण जे झाड आहे ते पूर्णहीन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा ह्या लिंबूवरील लेमन बटरफ्लाय किंवा फुलपाखरू या किडीचं नियंत्रण करण्यासाठी कारभारील 50% पाण्यात मिसळणारे जे बोटके साधारण 1 किलो किंवा एंडोसल्फान 1000 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी 15 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 फवारण्या करणं आवश्यक आहे. नंतर चौथी महत्त्वाची कीड म्हणजे पांढरी माशी. तर ही कीड पानातील रस शोषून घेते तसंच पानावरती चिकट द्रव्य सोडते. तर या किडीमुळं पांढरी माशी या किडीमुळं कोळशी रोगाचा प्रादुर्भाव या संत्रा या पिकामध्ये आढळतो. तर अशा ह्या पांढरी माशाचं नियंत्रण करण्यासाठी डायमेथॉइड 900 मिली किंवा फेनोरलेट 200 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी आलटून पालटून या कीटकनाशकाच्या फवारण्या करणं गरजेचं आहे. नंतर पाचवी महत्त्वाची कीड म्हणजे साल खाणारी आळी. तर ह्या किडीची जी आळी आहे ती झाडाची साल खाते. तसंच झाडावर विष्ठेचं जाळीचं आवरण तयार करण्याचं काम ही कीड करत असते. तर या साल खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसताच एंडोसल्फान 35 EC साधारण 700 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. नंतर रोगामध्ये मूळ कुजव्या रोग. तर रायझोक्टिनिया बटाटिकोला नावाच्या बुरशीमुळं हा मूळ कुजव्या रोग होतो. तर या रोगामुळं झाडाची जी मुळं आहे ती कुजून नंतर ते संत्र्याचं झाड कोलमडलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा ह्या मूळ कुजव्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जमिनीतील पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे. तसंच बोर्डो मिश्रण हे बुडाजवळ झाडाच्या मुळाजवळ साधारण 1 लिटर प्रति झाड या प्रमाणात सोडणं गरजेचं आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे मर रोग. तर ह्या मर रोग जो आहे तो फ्युझारियम नावाच्या बुरशीमुळं हा मर रोग या संत्रा पिकामध्ये आढळतो. तर या रोगामुळं झाड जे आहे शेंड्याकडून सुकत येतं किंवा फांद्या वाळत आलेल्या आपल्याला दिसून येतात. तर पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. झाडावर रोग पसरणाऱ्या किडीचा वेळेवर नायनाट करावा. तसंच रंगपूर लाईन हा जो खुंट आहे खुंट वापरलेली जी कलम आहे रोपं ती त्याची त्या रोपाची लागवड करावी.
किंवा प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह 0.5% या तीव्रतेची या संत्रा पिकावरती फवारणी करावी. तसंच तिसरा महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे डिंक्या रोग. तर फायटोप्थोरा नावाच्या बुरशीमुळं खोडावर तसंच खांद्यावर ह्या बुरशीमुळं साल फाटलेली दिसते आणि त्यातून डिंक पाजलेला आपल्याला दिसून येतो. तर सालीचा रंग हा बदलत जाऊन आपल्याला कालांतराने ते झाड कोलमडलेलं दिसून येतं. तर अशा या डिंक्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी रोपावस्थेत किंवा रोप तयार करताना रंगपूर लाईन हा खुंट वापरणं गरजेचं आहे. बाग नेहमी स्वच्छ ठेवणं किंवा खोडावर बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावणं असे वेगवेगळ्या नियंत्रण जर केलं तर या रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. नंतर याच्यानंतर आपण पुढील तासाला म्हणजे राहिलेली जी फळझाड आहे त्याचं आपण पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.